हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरलीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणातून आपण आज जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे अलंकार, भाषेचे अलंकार आणि त्यांचे प्रकार. सर्वप्रथम अलंकार म्हणजे काय आपण जाणून घेऊयात. खरं तर अलंकार याबद्दलचा एक व्हिडिओ याआधी आपल्या चॅनलवर पोस्ट झालेला आहे, तर तो तुम्ही जरूर पहा. तर अलंकार कशाला म्हणतो आपण? साधारण अलंकार या शब्दाचा अर्थ दागिने असा होतो. आणि आपण दागिने हे परिधान करत असतो आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा खुलवण्यासाठी. कोणतेही दागिने अलंकार घातल्याने काय होतं? मुळात असणारं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. त्याचप्रमाणे जे कवी किंवा लेखक असतात ते सुद्धा काय करत असतात की भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या लेखनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी, त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं सुंदर सुंदर रचना करत असतात. कधीकधी दोन शब्दांमध्ये तुलना करून असेल, कधी त्यामध्ये असणारं साम्य दाखवून असेल, कधी त्यामध्ये नाद निर्माण करून असेल, एक प्रकारची लयबद्धता आणून असेल. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींनी भाषेचं सौंदर्य ते वाढवत असतात. ज्या ज्या गुणधर्मांमुळे भाषेचं सौंदर्य वाढतं त्या सर्वांना आपण भाषेचे अलंकार असे म्हणतो. तर हे भाषेचे जे अलंकार आहेत, ह्या अलंकारांचे प्रामुख्यानं दोन प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. तर शब्दालंकार जे आहेत, शब्दालंकार मी मघाशी सांगितल्याप्रमाणे याआधी शब्दालंकारांवरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आज अर्थालंकार म्हणजे काय हे आपण पाहूयात, अर्थालंकार आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे शब्दालंकार शब्दरूपी अलंकार आहेत, त्याचप्रमाणे अर्थालंकार जे असतात ते शब्दांच्या विशिष्ट अर्थामुळे ज्या वेळेला त्या पद्यचरणामध्ये किंवा त्या ओळींमध्ये सौंदर्य निर्माण होतं त्यावेळेला आपण त्यांना अर्थालंकार असं म्हणतो. विशिष्ट प्रकारची योजना ज्या ठिकाणी शब्दांचे अर्थ वेगळ्या प्रकारचे होतात, वेगवेगळे अर्थ होऊ शकतात, अशा प्रकारे योजना केलेली असते त्यावेळेला आपण त्यांना अर्थालंकार असे म्हणतो. तर ह्या अर्थालंकारांचे अनेक प्रकार आहेत. सर्वप्रथम आपण आधी त्या प्रकारांची नावं पाहूयात. तर अर्थालंकाराची व्याख्या परत एकदा बघूयात. अर्थालंकार म्हणजे काय? अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्यरचनेत सौंदर्य निर्माण होते तेव्हा त्यास अर्थालंकार असे म्हणतात. या अर्थालंकाराचे 8 प्रकार या ठिकाणी आहेत. कोणकोणते पाहूयात? पहिला आहे उपमा अलंकार, दुसरा आहे उत्प्रेक्षा अलंकार, तिसरा रूपक अलंकार, चौथा आहे व्यतिरेक अलंकार, पाचवा आहे स्वभावोक्ती अलंकार, सहावा दृष्टांत अलंकार, सातवा अतिशयोक्ती अलंकार आणि 8वा जो अलंकार आहे तो आहे चेतन गुणोक्ती अलंकार. या 8 प्रकारांपैकी आज आपण या व्हिडिओमध्ये हे 4 प्रकार सविस्तर अभ्यासणार आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहॅन्स द लर्निंग या चॅनलला. चला तर मग आता वळूयात आपल्या मुख्य घटकाकडे, अर्थालंकाराचे 4 प्रकार. अर्थालंकारातला पहिला प्रकार म्हणजे उपमा अलंकार. पाहूयात उपमा अलंकार कशाला म्हणायचं आणि तो ओळखायचा कसा. तर उपमा अलंकाराची व्याख्या आपण जर पाहिली, दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे दाखविलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. या ठिकाणी दोन वस्तूंमधलं साम्य आपल्याला दाखवलं जातं. आता उपमेमध्ये एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन केलेले असते. यामध्ये सारखा, जसा, जेवी, सम, सदृश, गत, परी, समान असे साम्यवाचक शब्द येतात. म्हणजे एखादं उदाहरण जर आपल्याला परीक्षेत एखादं वाक्य दिलं असेल आणि अलंकार ओळखायचा असेल तर उपमा अलंकाराची खूण म्हणून आपण हे शब्द लक्षात ठेवू शकतो. साम्यवाचक शब्द त्या ठिकाणी येतात. एक वस्तू ही दुसऱ्यासारखीच आहे असं वर्णन उपमा अलंकारामध्ये केलेलं असतं. पाहूयात उपमेची काही उदाहरणे. उपमा अलंकाराचं पहिलं उदाहरण या ठिकाणी, सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी. दुसरं, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
आणि तिसरं आहे पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते. ज्या शब्दांचं या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, जर तुम्ही निरीक्षण केलं उदाहरणांचं, तर सावळाच रंग तुझा, सावळा रंग जो आहे त्या व्यक्तीचा, त्याची त्याला पावसाळी नभाची उपमा दिलेली आहे. पावसाळी नभा परी हा शब्द इथे आलेला आहे, पहा. त्यानंतर आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी, माया राहू दे हे सांगताना ती कशासारखी राहू दे, आभाळागत म्हणजे आभाळासारखी राहू दे असं म्हणले. त्या ठिकाणी आभाळाची उपमा दिली आहे, जितकं विशाल आभाळ आहे तितकी माया राहू दे असं थोडक्यात सांगायचंय. पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते. चांदण्याला पिठाची उपमा दिलेली आहे. पीठ जसं स्वच्छ किंवा शुभ्र असतं रंगाने, तसं चांदणं पडलं होतं असं सांगायचं आहे. त्यासाठी पिठाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. शब्द आलेले आहेत पहा, नभा परी, आभाळागत आणि पिठासारखे, यावरून हा उपमा अलंकार आहे असं लक्षात घ्यायचं आहे. यानंतर अलंकाराचा दुसरा प्रकार उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार हा थोड्याफार फरकाने आपल्याला उपमा अलंकार वाटू शकतो, परंतु व्याख्या बघूयात. उत्प्रेक्षा अलंकार कशाला म्हणायचं? उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. उत्प्रेक्षा या अर्थ या शब्दाचा अर्थ होतो कल्पना. ज्या दोन वस्तूंची तुलना आपण करतो त्यातील एक वस्तू म्हणजे उपमेय ही जणू काही दुसरी वस्तूच आहे, दुसरी वस्तू म्हणजे उपमानच आहे अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडू शकतो की हे उपमेय म्हणजे काय आहे किंवा उपमान म्हणजे काय आहे. तर उपमेय म्हणजे आपण ज्या वस्तूला एखाद्या गोष्टीची उपमा देतोय त्या वस्तूला आपण उपमेय असं म्हणतो, आणि ज्याची उपमा आपण तिला देत असतो ती दुसरी वस्तू म्हणजे उपमान असते. जिला उपमा द्यायची ते उपमेय आणि ज्याची उपमा द्यायची ते उपमान. तर ह्या दोन्ही जणू काही एकच आहेत अशी कल्पना जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता उदाहरण बघूयात आपण. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. त्यानंतर दुसरं उदाहरण, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. या ठिकाणी कुठेही तुम्हाला साम्यवाचक शब्द दिसणार नाहीत. सतेज डोळे सतेज आहेत, कशाप्रमाणे आहेत तर रत्नाप्रमाणेच आहेत किंवा रत्नच आहेत, रत्नाप्रमाणे नाही आहेत. तर सतेज डोळे चमचम करत आहेत कशाप्रमाणे, रत्नाप्रमाणे किंवा रत्ने आहेत असं म्हटलंय. त्यानंतर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जी उषा पहाट आहे तिला परमेश्वराचं प्रेम आहे असं म्हटलंय. परमेश्वराच्या प्रेमासारखी आहे असं नाही म्हटलंय, तर प्रत्यक्ष परमेश्वराचंच प्रेम आहे असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय, उपमेमध्ये आपण साम्यवाचक शब्द वापरत असतो, साम्य दाखवतो, पण उत्प्रेक्षामध्ये मात्र ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसून त्या एकच आहेत असं सांगितलेलं असतं. त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. तर परीक्षेमध्ये कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की उदाहरण हे उपमा अलंकाराचं आहे किंवा उत्प्रेक्षाचं आहे, त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एखाद्या गोष्टी सारखं असं उदाहरण असेल तर उपमा म्हणायचं आहे, एखादी गोष्ट म्हणजे तीच आहे तर उत्प्रेक्षा अलंकार होतो. पाहूयात पुढचा अलंकार. अलंकारांचा तिसरा प्रकार या ठिकाणी रूपक अलंकार. उपमेय आणि उपमान यात एक रूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक हा अलंकार असतो. उपमेय आणि उपमान म्हणजे काय आत्ताच मी सांगितलं, त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये काय अजिबात भिन्नता नाही आहे आणि ते एकच आहेत असं वर्णन ज्यावेळेला वाक्यात येतं त्यावेळेला तिथे रूपक अलंकार होतो. या ठिकाणी उदाहरण पहा, रूपक अलंकाराचं जग ही एक रंगभूमी आहे. दुसरं उदाहरण, ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा सकळी कासी. मुखचंद्रमा, मुख आणि चंद्र हे वेगळे नसून एकच आहेत असं वर्णन या ठिकाणी केले. जग ही एक रंगभूमी आहे, जग आणि रंगभूमी दोन्ही म्हणजे जग ही रंगभूमीच आहे असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये भिन्नता नाही, ते वेगळे नाहीत असं वर्णन ज्यावेळेला वाक्यात येतं त्यावेळेला तिथे रूपक अलंकार होतो. पाहूयात पुढचा अलंकार.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रकार अलंकारांचा आपण बघतोय, व्यतिरेक अलंकार। व्यतिरेक अलंकार म्हणजे काय? ज्या वेळेला वाक्यामध्ये असणारे उपमेय जे आहेत हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा वर्णन केले असेल तेव्हा व्यतिरेक हा अलंकार होतो। खरं तर आपण उपमेयाला उपमानाची उपमा देत असतो। सोप्या शब्दामध्ये उपमेय म्हणजे जिला आपण उपमा देणार आहोत, एखाद्या वस्तूशी जिची तुलना करणार आहोत, ती वस्तू, पहिली वस्तू जिच्याशी तिची तुलना करायची आहे ती दुसरी वस्तू म्हणजे उपमान आहे, जे इतर वेळी श्रेष्ठच असतं। पण ह्या अलंकारामध्ये मात्र काय आहे की उपमेय हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलं जातं, त्यावेळेला तिथे व्यतिरेक अलंकार होतो। उदाहरणावरून जास्त लक्षात येईल। आता उदाहरण पहा, सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे ऊन पडे। सांज खुले सोन्याहुनी पिवळे, सोन्याहून पिवळं असं ऊन पडलंय। उन्हाला सोन्याची उपमा देत असताना ते सोन्याहून पिवळं आहे असं म्हटलंय। एरवी खरं तर आपण याच्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु इथे व्यतिरेक अलंकार आहे। सोन्याहून पिवळं असं ऊन पडलंय असं म्हटल्यानं काय होतं, एक वेगळं सौंदर्य या ओळींना प्राप्त होतं। दुसरं उदाहरणही पहा, सावळा हा रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो। सावळा हा रामचंद्र, श्रीरामचंद्र हे मंचकावर झोपलेले आहेत आणि त्यांचा चेहरा पाहून आकाशातला चंद्रसुद्धा लाजून काय झालाय, लपून बसलाय असं वर्णन केले। एरवी आपण चंद्राला, एखाद्या व्यक्तीला सुंदर म्हणायचं असेल तर आपण चंद्राची उपमा देतो। एखाद्या व्यक्तीचा चेहरा खूप सुंदर आहे, किती सुंदर आहे, चंद्रासारखा आहे। चंद्राला आपण सौंदर्याचं प्रतीक मानतो, परंतु तो चंद्रसुद्धा रामचंद्रांना पाहून काय झालाय, लाजून लपलाय असं कवीनं म्हटलंय या ठिकाणी। अशा प्रकारे ज्यावेळेस वर्णन असतं, थोडंसं आपण त्याला म्हणूयात की वाढवून सांगितलेलं आहे, थोडक्यात जे आहे त्यापेक्षा जास्त करून सांगितलेलं आहे, अशा ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो, ज्यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थालंकाराचे चार प्रकार पाहिले, त्यामध्ये पहिला होता उपमा अलंकार, दुसरा उत्प्रेक्ष अलंकार, तिसरा रूपक अलंकार आणि चौथा प्रकार जो आपण आत्ता पाहिला तो आहे व्यतिरेक अलंकार। ह्या सर्व अलंकारांची उदाहरणंही आपण पाहिली, उदाहरणांचं स्पष्टीकरणसुद्धा पाहिलं। मला असं वाटतं की ह्या चारही अलंकारांबद्दल बऱ्यापैकी माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाली असेल, जिचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र आम्हाला कमेंट्स करून नक्की नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलरली सोबत राहा। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।